रणजित भाऊ नमस्कार. नमस्कार. काय आज दिवसभर तुम्ही मैदानावर आहे, काय अपडेट सांगाल आजची मैदानची? सकाळपासून गट ओपनचे गट आदरचे गट सगळे पाडून या ठिकाणी पूर्ण झाले. 4:30 वाजता सगळे क्लिअर झाले, लॉट्स सगळे ग्रुपला पडले. बरेच बैलगाडी मला आता उपस्थित आहेत जागेवरती. मैदानात सगळं काम पूर्णपणे 100% पूर्ण झालं. बॅरिकेड असेल, पेज असेल, लाईववाले असतील, ते सगळे जागेवर आले आहेत. समालोचक झेंडा पण सगळ्या जागेवर आले. मैदान सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. एकदम ओके होत्या. सगळ्यांनी शिस्ती देऊन सगळ्यांनी सहकार्य करावं. नक्कीच. बरं, आता बैलगाडी मालकाने येण्यासाठी काय मार्ग सांगाल तुम्ही, जे बैलगाडी मालक येणार आहेत? नाही आता तर बऱ्याच बैलगाडी मालकाचा फोन येतोय. लोकेशन कसं यायचं तुम्ही आपल्या ह्याला नाही नेटला मॅपरी मॅपवरती हिंदकेसरी पेडगाव मैदान टाका. तुम्हाला तो नाही का डायरेक्ट तुम्हाला रस्ता धाव सापडेल. आता एक जण दौंडवर सॉरी मुंबईवर दौंडला गेलेत आणि त्याचा फोन येतोय की आम्ही कसं यायला पाहिजे. तुम्ही आपल्या मॅपवरती हिंदकेसरी पेडगाव मैदान टाका, लोकेशन माहित नाही त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे. आपण मॅपवरती गुगल मॅपवरती हिंदकेसरी पेडगाव मैदान टाका, तुम्हाला डायरेक्ट मैदानचं लोकेशन भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला याला कुठली अडचण येणार नाही, डायरेक्ट फाटीवरती तुम्ही पोहोचणार. आणि त्यामुळं बोला की संध्याकाळी बैलगाडी मला उशिरा येणार आहे. आता इथं कुठं चालू झालं याला बैल म्हणत. प्रत्येकानं आपलं शिस्त नियम जे बाहेर डोंगराच्या फिरायला गाड्या आपल्याला बैल बांधायचे. कोणी कुणाला अडचण होईल किंवा रस्त्यामध्ये कुठली गाडी पार्क करणं, फोर व्हीलर असतील कुठल्या टू व्हीलर असतील, जेणेकरून आपले योग्य त्या जागेवरती जिथं संयोजक कमिटीनं नियोजन केलं आहे त्या त्या पद्धतीने लावून सगळ्यांनी संयोजकांना सहकार्य करायचं आहे. नक्कीच. आणि बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा सांगतो, मॅपला गुगल मॅपला हिंदकेसरी पेडगाव मैदान टाका. तुम्ही डायरेक्ट पेडगाव मैदानावरती येणार, इकडं तिकडं कुठे मॅप दाखवणार नाही, कारण आपण मेन लोकेशन मॅपवरती टाकलेलं हिंदकेसरी पेडगाव मैदान. तर व्यवस्थित या आणि काय काळजी करू नका, अडचण आल्यास संपर्क साधा. धन्यवाद.